नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतीय स्वातंत्र्याविषयीचे जी केचे क्वेश्चन पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिला क्वेश्चन आहे इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले प्रश्न पुन्हा एकदा ऐका इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले पर्याय आहे ए सुमारे शंभर वर्ष बी एकशे सत्तर वर्ष सी दीडशे वर्ष तर उत्तर आहे एकशे पन्नास वर्ष म्हणजेच दीडशे वर्ष पुढचा प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान पंधरा ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज कुठे पडकवतात एक दिल्लीचा लाल किल्ला दोन इंडिया गेट तीन भारताची संसद उत्तर आहे दिल्लीचा लाल किल्ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणता पक्ष सत्तेत आला पर्याय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन भारतीय कम्युनिस्ट पार्टी उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुढचा प्रश्न आहे भारताचे संविधान केव्हापासून लागू झाले पर्याय एक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ते सत्तेचाळीस दोन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तिसरा पर्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न आहे सर्वात प्रथम भारतीय राष्ट्रध्वज कोठे फडकवण्यात आला पर्याय आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे दहा गेटवे ऑफ इंडिया दुसरा पर्याय आहे सात ऑगस्ट एकोणीसशे सहा इंडिया गेट दिल्ली तिसरा पर्याय आहे सात ऑगस्ट एकोणीसशे सहा पारसी बगान स्क्वेअर कोलकाता तर तिसरा पर्याय बरोबर आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे आहेत पर्याय आहे एक बावीस दोन चोवीस तीन पंचवीस तर उत्तर दोन चोवीस आरे आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे पर्याय एक प्रगती व गतिमानता दोन शौर्य व साहस तीन त्याग व शांतता पर्याय क्रमांक एक प्रगती व गतिमानता पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान केव्हा झाले एक तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तीन चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रीय सेना कोणी निर्माण केली पर्याय एक भगतसिंग दोन मंगल पांडे तीन सुभाषचंद्र बोस उत्तर आहे सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री संसदेला संबोधित करण्यासाठी खालीलपैकी कोणते वक्ते होते एक सर्वपल्ली राधाकृष्णन दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन सरदार वल्लभभाई पटेल उत्तर आहे सर्वपल्ली राधाकृष्णन पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनाचे दुसरे नाव काय भारत छोडो आंदोलनाचे दुसरे नाव काय एक ऑगस्ट क्रांती दोन असहकार चळवळ तीन नागरी अवाज्ञा उत्तर आहे ऑगस्ट क्रांती पुढचा प्रश्न आहे विरंगणा कालिबाई यांनी आपल्या शिक्षकांना वाचवण्यासाठी जीव दिला त्या कोठे राहत होत्या एक रास्तापाल दोन सागवाडा तीन सिमलवाडा बरोबर उत्तर आहे रास्तापाल पुढचा प्रश्न आहे अरुणा असफाली खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत एक असहकार आंदोलन दोन भारत छोडो आंदोलन तीन वैयक्तिक सत्याग्रह उत, उत्तर आहे दोन भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या देशाने सुभाषचंद्र बोस यांना लष्करी मदत केली एक जर्मनी दोन रशिया तीन इटली उत्तर आहे एक जर्मनी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली एक महात्मा गांधी दोन सुभाषचंद्र बोस तीन जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे दोन सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सैन्याची स्थापना कोणत्या देशात झाली एक जर्मनी दोन सिंगापूर तीन जपान उत्तर आहे सि दोन सिंगापूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय चळवळीला ऑगस्ट चळवळ म्हणून ओळखले जाते एक असहकार चळवळ दोन स्वदेशी चळवळ तीन भारत छोडो आंदोलन उत्तर आहे तीन भारत छोडो आंदोलन पुढचा प्रश्न आहे भारत छोडो हा नारा कोणी दिला एक महात्मा गांधी दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन युसुफ मेहर अली बरोबर उत्तर आहे युसुफ मोह मेहर अली पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची म्हणजेच आझाद हिंद सैनेची स्थापना कोठे झाली पर्याय एक आहे सिंगापूर दोन बर्लिन तीन टोकियो बरोबर उत्तर आहे एक सिंगापूर पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी कोणती होती पर्याय एक आहे शिमला दोन ऊटी तीन दार्जिलिंग बरोबर उत्तर आहे एक शिमला पुढचा प्रश्न आहे इंग्रजीमध्ये अनुवादित भारतीय राष्ट्रीय सैनेचे म्हणजेच आय ए एन ए चे आदर्श वाक्य खालीलपैकी कोणते पर्याय एक ऐक्य आणि शिस्त दोन ऐक्य विश्वास त्याग तीन करा आणि मरा तर उत्तर बरोबर आहे ऐक्य विश्वास आणि त्याग पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनाचा ठराव खालीलपैकी कोणत्या शहरात मंजूर झाला पर्याय एक आहे बॉम्बे दोन कलकत्ता तीन मद्रास बरोबर उत्तर आहे एक बॉम्बे पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही कोण पर्याय एक आहे विनोबा भावे दोन सुभाषचंद्र बोस तीन सरोजनी नायडू तर बरोबर उत्तर आहे एक विनोबा भावे तर अशाच नवनवीन जी केच्या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आणि आणखीही शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करा तोपर्यंत धन्यवाद